अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा 6 एप्रिल रोजी अहमदनगरमध्ये सावली येथील संत निरंकारी भवन मागील मैदानावर होणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी मागील पंचवार्षिक निवडणुकीला सुद्धा अहमदनगरमध्ये खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारानिमित्ताने आले होते. त्यावेळी ज्या मैदानावर सभा घेतली त्याच मैदानावर पुन्हा एकदा या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. 12 एकरातील मैदानावर सभा होणार असून महायुतीची यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीतील पहिलीच भव्य सभा होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या समवेत केंद्रामधील कोणकोण दिग्गज नेते येणार याविषयी अद्याप माहिती उपलब्ध नाही. मात्र राज्यामधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळामधील अनेक मंत्री हजर राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी अहमदनगरमध्ये सभा घेऊन काय अजेंडा देणार याकडे मतदारांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर दक्षिण मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आजपर्यंत शरद पवार यांच्या 3 सभा नगर जिल्ह्यामध्ये झाल्या आहेत. अजून 3 सभा होणार आहेत. त्यामुळे मोदी शरद पवार यांच्यावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहमदनगर.